खिरींमध्ये माझी आवडती खीर म्हणजे शेव्यांची खीर. बाकीच्या खिरी करते मी, पण सगळ्यात आवडीने आणि मनापासून करते ती शेव्यांची खीर. चला तर आज बघूया शेव्यांची खीर. सुरुवातीला आपण तूप गरम करून घेऊया. एक टेबलस्पून आपण इकडे तूप घेतलेलं आहे, साजूक तूप आहे. इथे आपण गव्हाच्या शेवया घेतलेल्या आहेत, त्या आपण थोड्या भाजून घेणार आहोत. मोठी वाटी आहे, त्या परतून घ्यायच्या. शेवया थोड्याशाच परतून घ्यायच्या आहेत, मग त्यात आपण मनुका घालणार आहोत, थोडेसे ड्रायफ्रुट्स, थोडं परतून घ्यायचंय. आता आपण ह्यात 1 लिटर दूध घालूया. आता दूध पूर्णपणे उकळून द्यायचं आणि मग आपण याचा साखर घालणार आहोत. 5 ते 10 मिनिटं वाट बघायची. दूध पूर्णपणे उकळलेलं आहे. 1 वाटी साखर घेतली आपण. तुमच्या गोडीप्रमाणे घालायची, कशी कोणाला गोड जास्त गोड कमी त्याप्रमाणे घालायची. आणि पुन्हा 1 उकळी येऊन द्यायची. 1 टीस्पून वेलची पावडर घेणार आहोत आपण. थोडा वेळ आपल्याला ढवळायचं आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचे, कारण आपण साखर घातली आणि नंतर 1 उकळी आली की गॅस बंद करायचा आणि वरून थोडासा पिसता. खीर तयार आहे, गॅस बंद करूया. आणि त्याच्यावर आपण पिस्ता घालूया. माझी फेवरेट खीर मी बनवलेली आहे, तुमच्याही फेवरेट खीर मी बनवणार आहेत आणि याच्या अगोदरही मी बनवलेल्या आहेत. आणि अशाच गोड गोड रेसिपींसाठी पाहत राहायचं रुचकर मेजवानी.